नमस्कार, महाफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. पेण तालुक्यातील समाजसेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शब्दभेदी या सामाजिक संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या भाल पेण 2024 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. या प्रकाशन सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी या उपस्थित होत्या आणि त्यांच्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला. श्री संत गाडगे महाराज यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक भाजपाच्या महानगर पर्यटन आघाडीतर्फे गरजूंना साहित्य वाटप करण्यात आलं. जव्हारच्या चालवड येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं विद्यार्थी आणि नागरिकांना गरजू साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळेस नंदकुमार देसाई यांच्या आवाहनानुसार नाशिककरांनी या संस्थेमध्ये त्यांना पाठवलं होतं. या निमित्ताने संस्थेचे प्रमुख विश्वनाथराव नाचवणे यांनी संबंधितांचे आभारही व्यक्त केलेत. संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी पुढील महिनाभर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. 18 जानेवारी 2024 पर्यंत जमावबंदी असेल. जमावबंदीच्या काळात लाऊडस्पीकर वाद्य आणि बँड वाजवण्यास तसंच फटाके फोडण्यास बंदी असेल. कलम 144 लागू करण्यात आल्याने 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. जमावबंदीच्या काळात सभा तसेच आंदोलन घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला आहे. तिथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याला हुडहुडी भरली. बहुतांश ठिकाणी यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान यवतमाळ येथे 8.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. विदर्भात सर्वदूर गारठा वाढलेला आहे. उर्वरित राज्यात तापमान घसरल्याने थंडी वाढते. बुधवारी पूर्व राजस्थानमधील सीकर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील थंडी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांना गरम कपड्यांचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. या थंडीच्या सर्वात जास्त फटका वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना बसतोय. सर्दी तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण वाढले दिसलेले आहेत. एकूण सक्रिय रुग्णसंख्या आता 35 पोहोचली. मुंबईमध्ये सर्वाधिक 27 रुग्ण आहेत. तर आता नागरिकांनी मास्क घाला आणि हात स्वच्छ धुवा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुण्यात कोरोनाचे 6 रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे आता महापालिका सतर्क झाली असून घाबरू नका, काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असं आवाहन आरोग्य विभागानं नागरिकांना केलेलं आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र आरोग्य विभागाला अलर्ट करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात 24 तासात 58 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. 21 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घाटे रुग्णालयात पाठवण्यात आले. आज सकाळी त्याचा अहवाल प्राप्त होईल. कोरोना सदृश लक्षणे असल्यास रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आरोग्य विभागासह सर्वसामान्यांच्या चिंतेतही त्यामुळे वाढ दिसते. सध्या देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंट JN1 या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला केरळ राज्यात रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे देखील रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात 300 आणि डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात 100 असे एकूण 400 बेड सज्ज करण्यात आलेले आहेत. देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं आता टेन्शन वाढलेलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 नवीन 19 रुग्ण आढळलेले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्यात लक्झमबर्ग या भागामध्ये आढळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी नौसेनेने मालवण येथे राजकोट किल्ल्यात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्यानंतर आता देवगड विजयदुर्ग किल्ल्यावर आरमारी म्युझियम बांधण्यात येणार आहे. सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजयदुर्ग येथे आरमारी म्युझियम साकारण्यासाठी शासनाच्या 2 एकर जागेवर सुमारे 4.5 कोटींच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.
पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्समध्ये हमाल नंबर वन उपक्रम सुरू केलेला आहे. यावेळेस यानुसार रेल्वे टर्मिनल्सवर हमालांनी प्रवाशांशी गैरवर्तन केल्यास त्यांना थेट सेवेतून बेदखल करण्यात येणार आहे. हमालांकडून प्रवाशांना मिळणाऱ्या वागणुकीतून दर महिन्याला हमाल नंबर वन जाहीर करण्यात येणार आहे. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळणारे प्रस्तावित मार्गाच्या प्रकल्पातल्या त्रुटी दूर करत 1000 कोटींची वाढ करण्यात आलेली आहे. 17,889 कोटींचा सुधारित DPR अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आलेलं आहे. पुढील 1.5 ते 2 महिन्यांमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रत्येकी 20% तर इक्वलिटीमधून 60% निधी उपलब्ध होणार आहे. बेलापूर ते पेंढर दरम्यान सुरू झालेल्या नवी मुंबई मेट्रोला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. महिनाभरात 4 लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. या माध्यमातून सिडकोला 1,16,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळाले. प्रवासी आकडा कमी असला तरी महिनाभरात मिळालेला प्रतिसाद उत्तम असून भविष्यात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. ₹3,000 कोटी अधिक खर्च करून प्रत्यक्षात आलेली नवी मुंबई मेट्रो सुरू होऊन 1 महिना पूर्ण झाला आहे. सिडकोच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. 1 महिन्यात मेट्रोला 1,16,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे. तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 16 नोव्हेंबर 2023 रोजी नवी मुंबईची मेट्रो कोणत्याही औपचारिक उद्घाटनाशिवाय धावू लागलेली आहे. रेल्वेच्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती चिकटवून विद्रुपीकरण करण्यात येण्याचे प्रकार अनेक घट असतात. या वर्षापासून अनेक सर्व प्रकार सुरू झाले. हाच प्रकार आता मुंबई मेट्रोमध्ये पाहायला मिळू लागलेला आहे. मेट्रोच्या अनेक गाड्यांवर छोट्या मोठ्या जाहिराती चिकटवण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने केलेल्या तक्रारीवरून जाहिरातींचे पोस्टर लावणाऱ्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.